आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मी पण आले जा सई आले. दादा आपण लहानपणी करायचं तसं करूया. तू अजूनही तसंच करतेस. ओमी गप्रे तू. दादा मी काय म्हणते आपण लहानपणी कसं मोदक खायचं कॉम्पिटिशन करायचो तसं करूया ना आता. अरे फर्स्ट क्लास होऊन जाऊ दे असंच. ग्रेट आयडिया. हा काय बोलते ब्रो. स्पर्धा होऊन जाऊ दे. हा मी आणि जानकी आम्ही दोघं परीक्षक. चालेल. हे बेस्ट आहे. काय मग मिस्टर ओमी चला हरायला रेडी रा. हरणार मी. अरे ब्रो ओव्हर कॉन्फिडन्स इतका बरा नव्हे. बहिणीने इतके टेस्टी मोदक बनवले ना मी एका बशनीत तर 100 आराम मात साफ करू शकतो. अरे मस्त ओमी यू कॅन डू इट. पण जिंकणार देवांचे. ओमी दादा नाहीये बरं का ओव्हर कॉन्फिडेंट. तू आहेस. बोलू नकोस नुसतं करून दाखव. दाखवणारच आहे. आणा मोदक चला. हे बघ यातनं काही डाऊटच नाहीये की ही स्पर्धा मी जिंकणार आहे. बघूयात ना. बघ बरं बरं माझं म्हणणं काय तुम्ही भांडू नका. तुम्ही फक्त स्पर्धा खेळा आम्ही दोघं ठरवतो कोण जिंकलं ते. ठीक आहे. ओके बघूयात ना. बघूयात चला बघूयात आता आपण. आणा चला मोदक आणा. रिया सई दोन प्लेट मध्ये भरून मोदक घेऊन या बघूया कोण जिंकतंय ते. हे सगळं झालंच कसा. आम्ही त्या मोदकाच्या सारणात मीठ घातलं होत पण तरी मोदक इतके चांगले झालेच कसे. मला वाटलं होत रात कोणालाही आवडणार नाही. कधी नव्हे ते वहिनी स्वतः त्या सईला सुनावेल काहीतरी बोलेल पण नाही. जे ठरवते जे करते ना ते होतच नाही. जेवढं एक्सपेक्ट केलं असत तेवढ तर सोडा. काहीच मनासारखं होत नाही. मी त्या अंजलीला स्वतः मीठ टाकताना पाहिलं होत पण तरी ती मूर्ख अंजली तिनेच काहीतरी गडबड केली असणार. खाली तर मिटक्या मारत खात होती. काय तर म्हणे मोदक छान झाले आहेत सईचं कौतुक करते. मला तर वाटत कि त्या अंजलीला त्या सईच्या हातचे मोदक खायचे होते ना म्हणून नंतर जाऊन तिनेच काहीतरी गडबड केली असेल. मूर्ख अंजली. ओ माय गॉड ही पोपकटवाली बाई जाम चिडलेली दिसते. डायरेक्ट आग दिसते हिच्या डोळ्यात. आता जर मी हिच्या समोर गेले ना तर ही मला नजरेने जाळून टाकेन. नको 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 एसी चल.
पाणी पिणी आण बाबा. बघा मम्मी अजून पण वेळ तुझ्याकडे, हार मानून घे. संपले. हातात आहे तर अजिबात लबाडी करू नकोस. हरलात खाली ठेवा मोदक. खायचे ते लपवायचे नाहीये. हा नाही ना दादा, नाही संपत आता मला. शेवटी मान भावाने. बघ मी म्हटलं होतं ना तुला, दादा कधीच ओव्हर कॉन्फिडेंट होत नाही. एक्झॅक्टली. हरलास ना. हे बघ रिया, ब्रोला नाही तर हरायची सवय नाही. आणि मी जर जिंकलो असतो ना तर बिचाराच्या मनावर परिणाम झाला असता, म्हणून म्हणून मी मुद्दाम हारलो ना. एक्सक्यूज देतोय तू काही पण. अरे बापरे, केवढा रे मोठ्या मनाचा तू. पण खरं सांगू का, तू दादाशी स्पर्धा लावून मोठी चूक केलीस. अरे बाबा, त्याच्या बायकोनी मोदक केलेले आहेत, त्यामुळे त्याला स्पर्धा ही जिंकावीच लागणार. कारण त्यांनी जर इकडे मोदक खाल्ले नाही तर बेडरूम मध्ये जाऊन त्याला तिच्या हातचा मार नाही का खावा लागणार. बाबा काही काय बोलताय, माझी सून गुणी आहे, ती काही मारायची नाही देवांशला. अगं पण तुझ्या तालमीत तयार होते ना. हे म्हटल्यानंतर तुझे गुण तिच्यात उतरणारच. बापरे, म्हणजे मम्मा तू बाबांना मारायचीस. अरे बघ इकडे बघ, आता हे म्हणतायत तर असेल, काय लक्ष देते त्यांच्याकडे, काही सांगत राहता. नाही पण गमतीचा भाग बाजूला, सई मोदक अप्रतिम झालेले आहेत. हो बाई, सईच्या हाताला वेगळीच चव आहे. ताईच्या हातच्या जेवणाची सर कशालाच नाही. काय म्हणताय बरे आता? छान. या आमच्या सुनबाईच्या हातचा मोदक चाखून बघा. अरे वा वा वा. कसे झालेत मोदक? वा, मन अगदी तृप्त झालं. सई, नेहमीप्रमाणे मोदक अप्रतिम झालेले. मी तर आधीच म्हटलं होतं, ताईच्या हातच्या स्वयंपाकाची सर कशालाच नाही. ताई, मोदक खूप सुंदर झाले, मी आणखीन एक घेऊ का? अरे लाजतोयस काय, एक नाही दोन घे. सई प्लीज द्या त्याला. बर, दोन घेऊन आले. हा खा आधी. का खायला अजून दोन आणले तुझ्यासाठी. आणि भरवा, तुमच्या हाताने स्वतः भरवा त्याला, भरवा. बर, इथे ठेवते, खा आठवणीने. आणि बाकी वरून तुझा अभ्यास वगैरे कसा सुरू आहे? आता मस्त सुरू आहे. नाईस. बाय द वे ताई, मखर आणि डेकोरेशन छान केलंय सर. हो ना. अरे वा, तू बरं ओळखलं सगळं तुझ्या ताईनी केलंय ते. मला माहिती,
एवढं ओळखतो मी माझ्या ताईला. खर तर या वर्षी बहिणीमुळे आमच्या घरातला गणपती खूप स्पेशल आहे. मग आम्ही खूप धमाल केली. अरे आणि तिकडे ताई नव्हती आमच्या बरोबर तर आम्हाला काही सुचेच ना. अरे एक गोष्ट धड होत नव्हती. ताई आम्ही खूप मिस केलं तुला. हो मी जेव्हा आधी घरी असायचे तेव्हा तर माझ्याशी भांड भांड भांडायचास आणि आता मला मिस करतोयस का? तेच तर. आता तिकडे भांडायला माझ्या बरोबर कोण नसत ना म्हणून तुझी आठवण येते. बाकी काय नाही. सई. हा. अगं तू मामांना तुझी खोली दाखवलीच नाहीयेस. जा तुम्ही तिथे जाऊन गप्पा मारत बसा. हो मामा चला. आलो. हो काय आता तुम्हा दोघांना वेगळं सांगायलाच नको. वरून आलाय म्हणजे गप्पा सुरू ना. चल चल चल. अंजली. येस मॅम. एक काम धड जमत नाही तुला. तू त्या सारणात मीठ टाकलं होतस ना मग मोदक इतके चांगले झालेच कसे ग? हाली सगळे चवीने मोदक खात होते आणि तू सुद्धा आवडीने मोदक खात होतीस. वरसाईचं कौतुक सुद्धा केलंस. सॉरी मॅम ते ना मोदक खाल्ल्या खाल्ल्या तोंडातून निघालं पण मी मनापासून कौतुक नाही केलं तिचं. सगळं चुकून होतं ग तुझ्याकडून. चुकून कधीतरी बरोबर पण करता ना. मॅम मी ना माझं काम करेक्टच केलं होतं. तुम्ही पण होतात ना तिथे बघायला. मी सारणात मीठच घातलं होतं. काय माहिती कसं काय. मला तर असं वाटतं त्या सईला ना आपला प्लॅन कळला असेल म्हणून ना तिने आयत्या वेळी सारण चेंज केलं असणार. एवढ्या कमी वेळात सारण बनवणं शक्य आहे का? हाऊ इज इट पॉसिबल? मॅम ती ना सई आहे. ती इम्पॉसिबलला पण पॉसिबल करेल. कुकिंग मध्ये ना एक्सपर्ट आहे ती. कर हा. तू पण त्या सईचंच कौतुक कर. ते सगळे जसे तिला डोक्यावर घेऊन नाचतायत ना तूही तेच कर. सॉरी मॅम पण मी तर फक्त फॅक्ट सांगितलं तुम्हाला. मला हेच तर कळत नाहीये. मीठ घातलेलं असून सुद्धा मोदक इतके चांगले झालेच कसे? अरे वा सई. छान आहे तुझी रूम. कधी तुझ्यासारखीच आहे. साधी नीटनेटकी. देवान सरांना सुद्धा अगदी भडक गोष्टी आवडत नाहीत. त्यांना सुद्धा साधं सरळ सुंदर आयुष्य जगायला आवडतं. मामा उभा काय बस ना. तू पण बस. हो बसते. मग सई तुला अगदी योग्य जोडीदार मिळालाय बघ. तुमचे विचार जुळतात. देवांशराव तुला समजून घेतात. अगं आयुष्यामध्ये आणखीन काय हवं असतं? मामा मागच्या जन्मी काहीतरी पुण्य केलंय म्हणून मला असा नवरा मिळाला. पर त्या सुदे मला तुला हे सांगायचं होतं किंवा विचारायचं होतं. उद्या तू घरी येशील का? रे काही झालंय का? नाही म्हणजे मी गेल्यानंतर मामी काय बोलले का तुला? आम्ही तर काय ती बोलतच असते. आणि त्या घरी गणपती येत आहेत ना म्हणून विचारलं मी. आणि ताई तुझी आठवण काढत होती ग. कसं आहे ना की तू असल्याशिवाय सण हा सण म्हणून साजराच होत नाही. तू आलीस की कसं चैतन्य निर्माण होतं. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे उद्या अनंत बोजेवार सर घरी येत आहेत. काय काका येत आहेत उद्या खास तुला भेटायला? मग तर मी उद्या नक्की येणार. आणि ते देवांशरावांच्या देवांशरावांच्या वाढदिवसाच्या वेळेला तुला 5 तोळे सोनं द्यायचंय ना त्याची पण सोय झाली. सोय झाली म्हणजे पैशाची सोय झाली. आता
आता सोनं खरेदी करायला कधी जायचं तेवढं सांग. काय? अरे पण इतके पैसे कुठून आणलेस तू? नाही म्हणजे मामी आणि नको काळजी करूस, मी केली सगळी सोय. मामा थँक्यू सो मच. आता आभार मानून मामाला परक कर. तसं नाहीये रे, तू हक्काचा आहे म्हणून तुला मदत मागायला आले ना. तुला माहित नाही मला किती टेन्शन होत, तुझ्यामुळे माझ्या डोक्यावरचं ओझ कमी झालंय. सई, तुझा मामा जो स्तर जिवंत आहे ना, तो स्तर तुला कुठलीही काळजी करायची गरज नाही. खरंय. ताई घर किती सुंदर आहे, खूप बेडरूम्सही खूप मस्त आहेत. ताई मी ना मगाशी मस्करी करत होतो, मला जेन्युइनली तुझी खूप आठवण येत होती. हो का? तू घरी ये ना. नक्की येऊ. हो हो नक्की. येते उद्या. बर चल मी निघू आता. हो उद्या मी येते, भेटू आपण. बाय ताई. बाय. बर तुम्ही व्हा पुढे, मी आलेच. अगं ठेव ते आधी, चल चल ये आमच्या बरोबर बस. इथे पूर्ण दिवस काम काम, यांना बघ कसे खात आहेत आपले नुसते. बस छान गप्पा मारूया, काय रे देवा. करेक्ट आहे. बरं जानकी, आज रात्री पप्पा जवळ मी थांबणार. अहो काही काय बोलताय तुम्ही. ओ नाही नाही, आता हे वय का तुमचं, तुम्हाला झेपत नाही जागरण वगैरे? अजिबात नाही, बाप्पा जवळ मी बसीन. मी आहे ना. नको नको जानू नको. हा तू पण दमली आहे सगळं, गणपती येणार म्हणल्यावर 8-10 दिवसाआधीच तुझी सगळी धावपळ सुरू होत. तू नको, तू आराम कर. दादा मी काय म्हणते, माझ्याकडे ना एक बेस्ट आयडिया आहे. आपण सगळे मिळून जागूया का, खूप मजा येईल. लाईफ मध्ये पहिल्यांदा रिया कामाचं बोललीये. काही कामाची गोष्ट नाहीये ही, रात्रभर सगळे जागू आणि दिवसभर सगळे पेंगू. हसताय काय? तुम्ही काय हो? अगदी करेक्ट आहे, मलाही जागरण झेपत नाही, माझं मॉर्निंग रुटीन डिस्टर्ब होतं त्याने. देवांश मला वाटतं बाप्पा बरोबर तू थांबलास तर बरं होईल. मला आवडेलच, आय मीन माझी इच्छा होतीच तशी, पण तुम्ही सगळे डिस्कस करत आहात म्हणून मी काय बोललो नाही. मला तर आवडतच, रात्रभर असं शांतपणे बाप्पासमोर बसून राहायचं आणि मग त्याच दिव्याने बाप्पाचं उजळलेलं रूप बघायचं. काय फिलिंग असते ना, कमाल, मला खूप आवडत. ठरलं तर मग देवांशच आज रात्री इथे थांबे. ओके चला, म्हणजे आजची रात्र तरी सई देवांश पासून दूर राहील. अरे जर देवांश थांबणार असेल बाप्पा जवळ तर सईला त्याची सोबत करू दे. तस या वर्षी दोघांचा एकत्र पहिला गणेश उत्सव आहे ना. सई तुला चालेल ना बाळा, म्हणजे थकली नाहीयेस ना तू? नाही आई, मी अजिबात नाही दमलेले. आणि मामाकडे असताना आम्ही करायचो ना जागरण, त्यामुळे मला आवडेल. जागरण फक्त बाप्पासाठी करताय हे लक्षात असू द्या, म्हणजे झालं. नाहीतर तुम्हा दोघांना फटके मारील. चला लवकर झोपायला वरती लगेच. हो चला चला, आता सगळ्यांनी झोपायला जाऊया. चला बरं देवा आणि सई समईकडे नीट लक्ष द्या, तेल आहे की नाही बघा आणि दिवा विजू द्यायचा नाही. हा मला खूप झोप आली तर मला सांगा, मी येऊन बसेल. हा हा यू डोंट वरी, आम्ही आहोत ना, आम्ही बघतो सगळं.
ते तुम्हाला नक्की जमेल ना जागरण करायला. नाही म्हणजे जर तुम्हाला थकल्यासारखं वाटत असेल, वरती जाऊन झोपायचं असेल तर निवांत जा, मी आहे इकडे, मी बघतो सगळं. सर मला ना सवय जागण्याची, आणि मामाकडे असताना आम्ही करायचो जागरण, खूप मजा यायची. मामा भजन करायचा, मी आणि वरून मिळून टाळ वाजवायचो आणि त्याच्यासोबत भजन म्हणायचो. वा, आमच्या इथे पण मी, ओमी, रिया, आम्ही सगळे असे आलटून पालटून इकडे जागरण करायचो. आणि तुम्हाला माहिती आहे, ज्या दिवशी ओमी आणि रियाचं टर्न असायचं ना इथे जागरण करायचं, त्या दिवशी रात्री सगळे मोदक गायब. सर तुम्ही उगाच त्यांच्यावर नाव ढकलताय, तुम्ही पण काही कमी नाही यार. आजच बघितलं तुम्ही मोदक किती खाऊ शकता ना, हे मला कळून चुकलंय. सांग. ऑब्व्हियसली माझ्या सुंदर बायकोने, तिच्या या सुंदर सुंदर हाताने इतके गोड गोड मोदक केले म्हणल्यावर मला तर खावंच लागेल ना.